हरिओम, माझं नाव मीनाक्षी विरा मधुकर सिंह पवार, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. मी आज मला आलेला माझ्या बापांचा एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. हा अनुभव माझ्या छोट्या मुलाच्या बाबतीत घडलेला आहे. आम्ही डोंबिवलीला राहायला आल्यानंतर, म्हणजे पहिलंच वर्ष होतं ते, 2001 साली आम्ही डोंबिवलीला आलो, आणि तेव्हाच आमचं म्हणजे बाप्पाने आम्हाला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतलं आणि उपासना वगैरे सगळं त्यावेळेसपासून चालू झाली. त्यानंतर मुलं माझी लहान होती, म्हणजे छोटा मोठा मुलगा 13 वर्षाचा होता, मोठा 8 वर्षाचा होता. आणि जवळपास कुठेच ट्युशन्स नव्हत्या. कॉम्प्लेक्समध्येच एक मुलगा म्हणाला मी शिकवणी घेतो मुलांची म्हणून, मग त्याच्याकडे आम्ही मुलांना शिकवणीला पाठवायचो. तर माझी दोन मुलं आणि शेजारची दोन मुलं अशी चौघंजणं होती. आणि थोड्याफार वयाच्या 1-2 वर्षाच्या अंतराने चौघांचं पण वय होतं. आणि असं होतं, एकदा त्या ट्युशन टीचरने ठरवलं की आपण खडवलीला पिकनिकला जायचं म्हणून. पिकनिकला जायचं ठरवलं तर मुलांनी सांगितलं की आम्हाला दादा, ते क्लास टीचरला दादा म्हणायचे, तर म्हणे दादा आम्हाला पिकनिकला घेऊन जाणार आहे, तर आम्हाला तू डबा वगैरे बनवून दे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्या शेजारच्या पण वहिनी म्हणाल्या की चालेल, म्हणजे चौघजणं आहेत ही पण, आणि तो घेऊन जातो आहे दादा, तर जाऊ देत मुलं फिरायला. तर मग त्यांना एका रविवारी सगळी डब्याची वगैरे तयारी करून दिली आणि मुलं उतरले खाली जायला. खाली उतरले तर त्या ट्युशन टीचरने जाणं कॅन्सल केलं. जाणं कॅन्सल केल्यानंतर मुलांनी आम्हाला येऊन ते सांगितलं नाही की दादा येत नाही आहे म्हणून. ते आम्हाला न सांगता फक्त चौघंच जणं खडवलीला निघून गेले. आणि खडवलीला निघून गेल्यानंतर डबा वगैरे दिवसभराचा घेऊन गेलेले होते. आम्हाला वाटलं ट्युशन टीचर आहे बरोबर, म्हणून आम्ही बिनधास्त होतो. आणि मुलं गेली तिकडे मस्त दिवसभर अगदी मजा केली, डबा वगैरे खाल्ला. आणि दुपारनंतर पोहायला उतरले खाली. पोहायला उतरले तर पाण्याचा अंदाज नाही कोणालाच, चौघांना पण. पोहायला उतरल्यानंतर माझा छोटा मुलगा खोल पाण्यात जायला लागला. खोल पाण्यात जायला लागल्यानंतर म्हणजे अगदी बुडला तो, 1-2 वेळा असं खाली गेला. आणि तिसऱ्या वेळेला शेजारच्या मुलगा पकडायला गेला, पण अंगामध्ये टी शर्ट बनियन काहीच नसल्यामुळे तो त्याला पकडू पण शकत नव्हता. तर त्याच्या गळ्यामध्ये लॉकेट होतं बापूंचं, स्टीलची चेन, आणि ते पहिली छोटी लॉकेट मिळायची त्याच्यातलं ते लॉकेट असं त्याच्या गळ्यामध्ये होतं. त्या मुलाच्या शेजारच्या मुलाच्या हातामध्ये माझ्या मुलाची चेन मिळाली. ते त्यांनी चेन पकडून त्याला वरती खेचलं आणि मग त्याला बाहेर घेऊन आला. आणि त्यावेळेला त्याच्या चेनमधून बाप्पाचं लॉकेट निघालेलं होतं. ते कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. आणि झालं, मग संध्याकाळी मुलं घरी आली वगैरे आणि त्या दिवसभराच्या सगळ्या गमतीजमती सांगायला लागले. पण मोठ्या मुलाला काय राहावे ना, त्याने मला घडलेली सगळी हकीकत सांगितली. म्हणे मम्मी आज असं असं झालं, परेश म्हणे बुडत होता, बुडता म्हणे पप्पूदादाने त्याला वरती काढलं. तर म्हणून मी त्याला चेक करायला गेली की कुठे काही लागलं वगैरे असेल तर, खरचटलं असेल तर. तर बघता चेनमध्ये लॉकेट नव्हतं. म्हटलं अरे लॉकेट काय झालं, तर मला मुलगा सांगायला लागला की म्हणे मम्मी जेव्हा मी बुडालो ना त्यावेळेला बापूंचं लॉकेट चेनमधून निघालं आणि खाली पडलं. आणि मला असं वाटलं की मला कोणीतरी असं वरती धक्का दिला, हात देऊन वरती उचललं मला. आणि वरती उचलल्यानंतर पप्पूदादाने मला पकडलं. तर मी तेव्हा त्याला म्हटलं, बघ म्हटलं तू जेव्हा बुडत होतास त्यावेळेला म्हटलं बापूंचं लॉकेट पडलं खाली. बापूंचं लॉकेट खाली पडलं म्हणजे म्हटलं बापू खाली गेले पाण्याखाली खोल पाण्यामध्ये आणि तुला म्हटलं वरती ढकललं त्याने, आणि म्हणून तुला पप्पूदादा पकडू शकला. म्हणजे आज म्हटलं तू आम्हाला न सांगता तुम्ही म्हटलं गेलात, पण म्हटलं बापू तुमच्या बरोबर होते म्हणून म्हटलं बापूंनी तुला वाचवलं. आता ह्याच्यापुढे म्हटलं कोणालाही न सांगता म्हटलं कुठेही जायचं नाही, ते म्हटलं पटलं ना तुला, तर म्हणतो हो. आणि बापू म्हटलं कायम असतात तो आपल्याबरोबर, हे तरी पटलं ना. दोन्ही मुलांना विचारलं, कारण ते आम्ही जिथे राहत होतो तिथून शाळा जी होती ती एकदम गावामध्ये होती, आणि गावातली मुलं अशी थोडंफार म्हणजे हे करायची त्यांना उपासनेला जातो म्हणून, की अरे कुठे जाता तिकडे उपासनेला, कोणा बाबांच्या उपासनेला, इथे खिडकाळेश्वर मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे, तिथे जायचं वगैरे असं म्हणजे सरसुद्धा सांगायचे. त्या आईने थोडं मुलं पण हे व्हायला लागले होते, म्हणजे उपासनेच्या संदर्भात थोडं त्यांना म्हणजे एकदम त्यांचा विश्वास हलायला लागला होता. पण हा अनुभव आल्यानंतर दोघांना मी पटवून दिलं, म्हटलं बघा बापू आपल्याबरोबर कायम असतात आणि आपल्याला वाचवत असतात. जर बापू नसते तर म्हटलं तुम्ही हा म्हटलं वाचला असता का, तर मोठ्या मुलाला पण ते पटलं. आणि असं म्हणजे जेव्हा आपण हाकसुद्धा मारत नसतो बापूंना, त्यावेळेलासुद्धा बापू आपल्याबरोबर असतात आणि कसे आपल्या मदतीला येतात, हेच ह्या अनुभवावरून आपल्याला दिसून येतं.
आणि खरंच बाप्पा, म्हणजे आम्ही तुला हाकसुद्धा मारली नव्हती, आम्ही बोलावलंसुद्धा नव्हतं. फक्त सकाळी मुलं बाहेर पडताना मी फक्त सांगितलं होतं तुला की बाप्पा मुलं जात आहेत पिकनिकला, त्यांच्याबरोबर आम्ही नाही आहोत, आज तूच त्यांची काळजी घ्यायचीस. आणि तू खरंच त्यांची अगदी मना व्यवस्थित काळजी घेतलीस आणि माझ्या दोन्ही मुलांना घरपर्यंत आणून सोडलंस. त्याबद्दल खूप 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 अंबज्ञ बाप्पा, नाथ संवेद.